नमस्कार मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत या आहे यापूर्वी आपण अनेक अशा रेसिपी पाहिल्या आहेत परंतु आज आपण रेसिपी न पाहता घरातील काही महत्वाच्या गोष्टी या चॅनलवर समजून घेणार आहोत त्यासाठी काही छोटे छोटे टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की पहा हे पहा पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा दिवस कोणतेही असो आपण जेव्हा किराण्यामध्ये रवा भरतो तेव्हा तो घरी आणल्यानंतर सर्वप्रथम चाळून निवडून व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि गऱ्याला कोणत्याही प्रकारची कीड किंवा की आळी लागू नये म्हणून घरा हा हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण लालसर न भाजता हलकासा भाजून नंतर तो थंड करून घ्यायचा आहे भाजून प्लेटीत घातल्यानंतर हे पहा याप्रमाणे पसरून द्यायचा म्हणजे तो झटपट असा थंड होतो ही झाली पहिली टीप आता दुसरी टीप जेव्हा आपण पोहे भिजवण्यासाठी घेतो तेव्हा सर्वप्रथम ते चाळून घ्यायचे आहेत हे पहा येथे पूर्णाच्या चाळणीमध्ये घेऊन सर्वप्रथम मी चाळून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत हे पहा चाळणीमध्येच भिजवायचे आहे म्हणजे यामधलं पाणी छान असं निथळ जातं आणि पोहे हे अतिशय मोकळे सुटसुटीत असे भिजले जातात म्हणजे जेव्हा आपण सकाळच्या घाई पोहे करतो तेव्हा हे पहा अतिशय मोकळे सुटसुटीत आणि चवीलाही छान बनतात अजिबात पोहेचा लगदा होत नाही या पद्धतीची ही दुसरी टीप आहे रवा हा छान थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे रवा डब्यामध्ये भरल्यानंतर डब्याच्या वरती आपल्याला प्लॅस्टिकची थैली किंवा प्लॅस्टिक शीट लावून घ्यायचं तुमच्याकडं नसेल तर पेपर लावला तरी चालेल म्हणजे बाहेरून ज्या मुंग्या वगैरे आतमध्ये जातात त्या जाणार नाहीत हे, हे पहा आता ही आहे आपली मसाल्याची किंवा मिरची बरणी जेव्हा या दिवसामध्ये आपण यामधून मसाला किंवा मिरची काढणार तेव्हा त्यावर कोणती घाण किंवा बाहेरचं दमटपणा आर्द्रता त्यामध्ये जाऊ नये म्हणून त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालायची म्हणजे घाण वगैरे जात नाही हे पहा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा मसाला बरणी पुन्हा पॅक करून ठेवून द्यायची व्यवस्थित ही झाली तिसरी टीप आता चौथी लसूण हा घरातील सर्वात किचकट अशी पद्धत आहे की जी निवडण्यासाठी जास्त वेळ लागतो परंतु घरामध्ये सर्वच फोडणीमध्ये लसूण हवा असतो तर आठवड्यावर लागणारा ला लसूण एक खटी निवडून प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा घरामध्ये छोट्या मोठ्या भाजीसाठी आपल्याला लसणाची चटणी नेहमीच लागते म्हणजे एक खटी करायची ते दिवस छान अशी मध्ये न ठेवता सुद्धा ही टिकते अशाच प्रकारे आपण मसाला सुद्धा करून ठेवू शकतो प्रत्येक घरातील बाईला सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे दुसऱ्या दिवशी भाजी काय करायची दुसऱ्या दिवशी केली तर संध्याकाळी काय करायची तर त्याचा अगोदरच नियोजन करून भाजी निवडून व्यवस्थित निसून आपल्याला ही भाजीची तयारी करून ठेवायची तीसाठी लागणारा मसाला वगैरे रात्रीच काढून ठेवायचा दुसऱ्या दिवशी जर काही वेगळा प्लॅन असेल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवायची ही झाली सहावी टीप आता सातवी टीप म्हणजे शाबुदाना खिचडीचं नियोजन असेल तर ती रात्रीच भिजून ठेवायची म्हणजे शाबुदाना छान असा भिजला जातो तर तुम्हाला आजच्या माझ्या हे किचन टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद